श्री गुरुभ्यो नमः परम गुरुभ्यो नमः श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य गुरुभ्यो नमः श्री वेदव्यासाय नमः कल्याणाद्भुत गात्राय कामितार्थ प्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता जाड्यं वक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। यस्य वाक् कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति श्रीवेतं जययोगीन्द्रं कामबाणच्छदं सदा। वेदनिध्यालवालोत्थः विदिशां चिन्तितप्रदः सत्यवर्ताख्यकल्पद्रुः भूयाधिष्ठार्थसिद्धये सत्याभिज्ञकराब्जुत्थान् पञ्चाषड्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्यायसुधारतान् यैरहं सुखवत्सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे आत्मतीर्थार्यान् सदा विद्यागुरून् मम। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत्तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। हरिः ओम्। टीकाचार्यांची आराधना असल्याकारणाने व गुरुजींची आज्ञा टीकाचार्यांच्याबद्दल यथामती दोन शब्द सांगायचा प्रयत्न मी करत आहे। तेराशे ब्याण्णव सालीची गोष्ट आहे। द्वारसमुद्राचा पाडाव झाला, होयसळ घराणेसुद्धा नष्ट झाले होते। होयसळांनी अनेक कट्टर वैष्णव कुटुंबांना स्थान किंवा आश्रय त्यांनी दिला होता। इस्लामिक आक्रमणानंतर सर्व धार्मिक व सांस्कृतिक गोष्टींचा ऱ्हास होऊ लागला, त्याचमुळे विजयनगरचे अनेक सरदार व जमीनदार आपले स्थळ सोडून निघून गेले। उदाहरणार्थ नायक पालेकर, देशमुख, देशपांडे इत्यादी अनेक लोक सोडून निघून गेले, त्यामुळे त्यांचा वंश सुरक्षित राहिला। असेच एक देशपांडे कुटुंब मंगळवेढा या गावी येऊन स्थायिक झाले। याच देशपांडे घराण्यामध्ये आपले कथानायक अर्थातच श्रीमद जयतीर्थ स्वामी महाराज यांचा जन्म होत आहे। केशव रघुनाथजी व त्यांची पत्नी रुक्मिणीबाई हे दोघेही मंगळवेढा या ठिकाणी असताना दुपारची वेळ आहे, अनेक व्रत वैकल्य केल्यानंतर नरसिंह रघुनाथ हे जन्माला आलेले आहेत। एक सुंदर बाळ जन्माला आलेलं आहे, त्याच बाळाचं नाव त्यांनी नरसिंह रघुनाथ अशा प्रकारे त्यांनी ठेवलेलं आहे। अनेक वर्ष झाले तरी बाळ नव्हतं, त्यामुळे व्रतवैकल्यादी करून एवढं श्रेष्ठ बाळ जन्माला एखादं बाळ जन्माला आलेलं आहे त्यांना, तर हे बाळ सुरक्षित राहू दे या उद्देशाने चिरायू होऊ दे म्हणून धोंडवपंत असं सुद्धा त्यांनी नामकरण केलेलं आहे। जुन्या काळामध्ये पद्धत होती की धोंड म्हणजे दगड, दगडाप्रमाणे स्थिर राहू दे या उद्देशाने त्यांनी धोंडपंत असं नामकरण केलेलं आहे। सकल उपनयनादी संस्कार वेळोवेळी त्यांनी त्या बाळाला केलेले आहे। अन्नप्राशन इत्यादी उपनयनादी सर्व संस्कार खूप सुंदररीत्या त्या बाळाला त्यांनी केलेले आहेत। अध्ययनाचा विषय राजकुमारांप्रमाणे त्या काळामध्ये त्यांच्या घराण्यामध्ये अशी पद्धत होती की युद्धासाठी
कुस्ती तलवारबाजी घोडेस्वार होणे युद्ध करणे इत्यादींचं शिक्षण त्यांनी आपल्या मुलाला दिले होते। दुसरीकडे ब्राह्मणोचित असणारे संध्या अग्निकार्य वेदाध्ययन याचाही अभ्यास त्यांनी केला होता आपल्या मुलाला करवला। त्यानंतर केशव रघुनाथजी यांचे कार्य कारभार तेव्हाचे मान्यकेट म्हणजेच मळखेड ते मंगळवेढापर्यंत होते। मंगळवेढा ही एक त्या काळची राजधानी होती। भीमातीर असणाऱ्या या ठिकाणी उत्तम घोडे मिळायचे। आणि उत्तम घोडे मिळण्याचे एकेक ठिकाण होतं ते, म्हणूनच या प्रदेशाला सादीनाळू असे सुद्धा नाव होते। घोडेस्वार या प्रदेशातील लोकांचे आवडते छंद, घोड्यावर बसणे, घोड्याला स्वाधीन करून घेणे, त्याच्यावर ताबा मिळवणे किंवा घोड्यांना घोड्यांची विक्री खरेदी करणे हे त्यांचे छंद होते। मंगळवेढा ते मळखेड असे केशव रघुनाथजी त्यांचे नेहमी जाणे येणे असायचे। थोड्या काळानंतर आपले नरसिंह रघुनाथजी सुद्धा मोठे झाले होते, अर्थातच धोंडोपंत। 20 वर्षाचे तरुण धोंडो रघुनाथजी एकदा वडिलांच्या आज्ञेनुसार ते सुद्धा मळखेड ते मंगळवेढा नेहमी जाणे येणे करायचे। त्यांनी त्यांच्यासोबत नेहमी वेगवेगळे सैनिकही त्यांच्यासोबत असायचे। तर एकदा मळखेडहून मंगळवेढा असे प्रयाण करत असताना दुपारचे ऊन, उन्हाळा होता, गर्मीने आग अंग तापले होते, धोंडोपंतांना घेऊन घोडा पळत आहे, खूप आयास झालेला आहे, घामही गळत आहे, धोंडोपंतांना तहान लागली आहे, डोळे पाण्याच्या शोधात आहेत। संध्यावळी नावाच्या सुंदर गावास पोहोचले। तिथून पायवाटेने पुढे निघाले। थोड्या अंतरावर मंजूळ व शांत वाहणारी भीमरती नदी दिसली त्यांना। तिलाच आपण चंद्रभागा असं सुद्धा म्हणतात। सुंदर वाहत्या पाण्याला पाहून घोडेस्वार होऊनच धोंडोपंतजी नदीमध्ये प्रवेश करत आहेत। सरळ नदीच्या मध्यभागी येऊन थांबले। घोड्यावर बसूनच नदीच्या पाण्याला तोंड लावून पाणी पीत आहेत। इतकी तहान लागली, घोड्यालाही तहान लागलेली आहे, धोंडोपंतांनाही तहान लागलेली आहे। त्याच जोरामध्ये त्यांनी गेलेले आहेत नदीमध्ये, मध्यभागी उभे राहून घोडाही पाणी पीत आहे आणि या बाजूला टीकाचार्यही वाहत्या नदीचे थंड शांत असणारं पाणी पीत आहेत। तृप्ती होऊपर्यंत पाणी प्याले। पावसाच्या या अधीश्वराला पाण्याचे कमी काय सांगावर। जो पावसाचा अधीश्वर आहे वरुणदेव, तो वरुणदेवच स्वतः ज्या इंद्राच्या हातामध्ये आहे, आधिपत्याखाली आहे, अशा
इंद्रदेवांचे अवतार असणाऱ्या या टीकाचार्यांना काय ताण, तरी सुद्धा ही ईश्वर इच्छेप्रमाणे पाणी तृप्ती होऊपर्यंत पीत आहेत, पोट भरून पाणी प्याले आहेत, तरीही पाण्याचे व्यामोह काही थांबेना। तेवढ्यात वाऱ्याचा झोका आला आणि त्या त्या वाऱ्याच्या झोक्यासोबतच एक ध्वनी त्यांच्या कानी पडला। ते असे की किम पशु पूर्वदेहे, याचा अर्थ असा आहे की काय गेल्या जन्मामध्ये पशु होतास काय। हे वाक्य ऐकताच त्यांनी मागे वळून पाहिले तर थोड्याच अंतरावर श्रीमद उत्तरादि मठाधीश श्री अक्षोभ्य तीर्थ स्वामी महाराज होते। त्यांचे ते वाक्य ऐकून किम पशु पूर्वदेहे हे वाक्य विजेच्या आवाजाप्रमाणे गडगडून टाकणारे होते। किम पशु पूर्वदेहे हे वाक्य हृदयाला टोचले, मनाला स्पर्श केले, मेंदूमध्ये चमकले, डोके फिरले, आठवणीच्या अंगणामध्ये ज्ञानाचा चंद्र उजाडला। पुनः पुन्हा पुनः पुन्हा तेच वाक्य डोक्यात शिरू लागले। जन्मांतरांच्या आठवणींना उथाण फुटले, डोळ्यांसमोर चित्र उभे राहू लागले, शेकडो विचार जागे झाले, विचारांच्या ओझ्याने बुद्धी नाचू लागली, भविष्यातील अवतार कार्याची जाणीव होऊ लागली। गेल्या जन्मामध्ये काय केलेलं आहे याची कल्पना होऊ लागली। श्रीमद आनंद तीर्थ अर्थातच मध्वाचार्यांच्या जवळ बसून एका वृषभ रूपामध्ये आपल्या पाठीवर मध्वाचार्यांचे ग्रंथांचं वाहतूक ते करत होते आणि जेव्हा पाठ सांगायचे तेव्हा त्यांच्याजवळच बसून त्या सगळ्या पाठांचं श्रवण ते करत होते। या सगळ्या गोष्टींची त्यांना आठवण झाली, याच्यामुळे गुरूंच्याकडे ओढ निर्माण झाली। नदीकाठी एका झाडाखाली कृष्णाजी आसनावर तेजपुंज तपोमूर्ती श्रीमद अक्षोभ्य तीर्थ स्वामी महाराज आसनस्थ झाले होते। त्यांना पाहिले, मुखमंडलावर ब्रह्मवर्चस्व होतं, शब्दांमध्ये ब्रह्मज्ञान, शांत स्वभावाचे, ओठांवरती स्मितहास्य, अशा गुरुश्रेष्ठ ब्रह्मज्ञानीचे दर्शन झाले। पाण्याची पिपासना तहान केवळ धोंडपंतांनाच नव्हती तर सगळ्यांनाच होती। इथे श्री मूलरामदेवांना देवेंद्रांकडून पूजा करून घेण्याची, पाठप्रवचन करून घेण्याची, ग्रंथलेखन, अशा नानाविध गोष्टींची पिपासा होती श्री रामचंद्रदेवांना। अक्षोभ्य तीर्थांना शिष्याची पिपासा होती। श्रीमद आनंद तीर्थांच्या हंस नामक परमात्म्याच्या या मूलपीठाला, परंपरेला योग्य पीठाधीश्वर उत्तराधिकारीची पिपासा होती। परीक्षितांच्या पिपासाने जगाला भागवत मिळाले तर धोंडूरायांच्या पिपासामुळे जगाला टीकाग्रंथ मिळाले। किम पशु पूर्वदेहे हे शब्द तत्वमूर्ती असणाऱ्या धोंडूरायांना मंत्र झाले।
किम पशु पूर्वदेहे या शब्दांनी हरिस्मरण झाले। किम विष्णु सहस्रनाम मध्ये एकोनैकस्सवक किम इथे आठवण झाली शास्त्रार्थाची। श्री विष्णु श्रीहरीचे नावच आहे किम। विष्णु सहस्रनाम मध्ये भगवंताचे अनेक नाव सांगितल्या कारणाने किम शब्द इथे आलेला आहे। अर्थातच किम म्हणजे भगवंत। पाती इति पहा सर्वांचे पालन पोषण करतो म्हणून प। उत्तम सुखपूर्ण आहे भगवंत म्हणून त्याला शुहु। पूर्वदेहे यावरून स्वरूप देहामध्ये असणाऱ्या बिंबरूपी परमात्म्याची उपासना कर असे स्मरण झाले। भगवंताच्या दर्शनासाठी प्रेरणास्थान झाले हे शब्द। पूर्वजन्मी बैल होऊन आचार्यांचे पुस्तक आपल्या पाठीवर घेऊन आचार्य जिथे जातात तिथे जायचे व आचार्यांचे जे पाठ होते तेही ऐकायचे काम केले होते। त्याचे स्मरणही या शब्दांनी झाले। त्याही अगोदरच्या पूर्वजन्मामध्ये अर्जुन असताना श्रीकृष्ण परमात्म्याला किम नो राज्येण गोविंद असे अर्जुन म्हटला होता। हे राज्य मला नको, हे राज्य घेऊन मी काय करू। त्या वाक्याची आज आठवण करून दिली श्रीमद अक्षोभ्य तीर्थांनी व म्हणाले, हे अर्जुना, हे धोंडोपंत, तुम्ही अर्जुन रूपामध्ये असताना किम म्हणाला होतास, आठवण आहे का? किम नो राज्येन गोविंद असं किम म्हणून म्हणाला होतास, आठवण आहे का? वीर क्षत्रिय असताना म्हटलेले वाक्य तू आत्ता म्हण। ब्राह्मण जन्म असताना आत्ता म्हणायला पाहिजे किम नो राज्येन गोविंद। त्या सर्व गोष्टींची आठवण करून दिली श्रीमद अक्षोभ्य तीर्थ यांनी। पूर्वदेहे किम असे हे वाक्य म्हणून श्रीमद अक्षोभ तीर्थांनी, हे धोंडोपंत, तुम्ही मागील जन्माप्रमाणे या जन्मामध्ये वेश धारण केले आहे। हा ब्राह्मण जन्म आहे, मागील जन्माचे भोग पुरे, आता या जन्माला साजेसे असणारे आचरण करा, अशा प्रकारे त्यांनी सांगितले। धोंडोपंतांना हे सर्व काही ऐकून पूर्वस्मरण झालेले आहे व ते अक्षोभ्यतीर्थांना म्हणाले, आपण माझे शिष्यत्व स्वीकार करा असे सांगून साष्टांग दंडवत प्रणाम केलेला आहे। पुढे केशव रघुनाथजी यांना ही घटना कळते व अक्षोभ्य तीर्थांच्या संमतीने धोंडो रघुनाथजी यांना घरी घेऊन जातात। त्यांच्या संमतीनेच ते आश्रम देणारे असतात, परंतु त्यांना लग्न करावयाचे आहे वगैरे सांगून, एकच मुलगा आहे क्षमा करा म्हणून सांगून त्यांनी घरी घेऊन जातात आपल्या। नंतर वडिलांनी एक नाही तर दोन युवतींसह धोंडूरायांचे विवाह करवून देतात। सौंदर्यामध्ये एकापेक्षा एक वर चढ होत्या त्या। गंगा यमुनाप्रमाणे धोंडोपंतांचे प्रीतीस पात्र होते। धोंडोपंतांना आश्रम घ्यायचे असले तरीसुद्धा वडील काही ऐकत नाहीत।
लग्न लावून देतात, त्यानंतर नवदाम्पत्यास रात्री श्रृंगार खोलीत पाठवले। नंतर रघुनाथरायांना वाटले की सुंदर पत्नी ऐहिक उपभोग पाहून आपला मुलगा पुन्हा पहिल्यासारखे होईल, पण देवाची लीला खूप आगाध आहे, ती कोणास कळाली आहे? ईश्वर इच्छा बली असी म्हटल्याप्रमाणे ईश्वर इच्छा ही अशी होती। पलंगावर टीकाचार्य बसले होते धोंडोपंत, त्यांच्याशी त्यांच्या पाशी त्यांच्या सुंदर पत्न्या दूध घेऊन जेव्हा आले तेव्हा त्यांना धोंडोपंतांना काहीच भान नव्हते। धोंडोपंत पलंगावर भगवंताचे ध्यान करीत गाढ समाधीत होते, त्यांनी कसल्याच घटनेची दखल घेतली नाही, त्यांना काहीच जाणीव झाली नाही। जे भगवंताच्या चरणी ध्यान करत आहेत किंवा करत असतात त्यांना इतर कोणत्याच गोष्टींची गरज नसते। पत्नीने क्षणभर त्यांच्याकडे पाहिले, परंतु दुसऱ्याच क्षणामध्ये जोरात किंचाळत ती खाली पडली, मूर्छित झाल्या। कारण तिला पलंगावर धोंडोपंथांऐवजी एक प्रचंड पाच फण्यांचा नाग दिसला। तिला कल्पनाही नव्हती की तिच्या नवऱ्याचे रूप असे असेल। तिच्या किंचाळण्याने घरातील इतर माणसे आली आणि पाहतात तर काय, नववधू जमिनीवर पडले आहेत, बेशुद्ध झालेले आहेत व जयतीर्थ पलंगावर ध्यानस्थ बसले आहेत। त्यांनी नववधूस उठवून जवळच असणाऱ्या खोलीत घेऊन गेले व शुद्धीवर आणले। शुद्धीवर आल्यावर तिने झालेला प्रकार सांगितला व आपण परत त्या खोलीत जाणार नाही असे बजावून सांगितले। रघुरायांना वाईट वाटले व खेदही झाला की आपला मुलगा सामान्य नाही, वेदांत साम्राज्यावर विराजमान होणारा, शास्त्रांचा अभ्यास करून मोठ्या स्थानावर बसण्याची पात्रता त्याची आहे हे आपणास कळून चुकले होते। येथे संसारात अडकवणे योग्य नाही याची त्यांनी खात्री पटली। ते जयतीर्थांना घेऊन परत अक्षोभ्यतीर्थांजवळ गेले व त्यांची क्षमायाचना केली। साष्टांग नमस्कारपूर्वक त्यांना वंदन करून अक्षोभ्यतीर्थांना सांगितले की आम्हाला माफ करावे, आमच्या या धुंडपंथांना परत तुम्हाजवळ आम्ही सोपवत आहे, आम्ही अज्ञानी, तुमचे ज्ञान आम्ही समजू शकलो नाही, तुमचे पुढील योजना भविष्य आम्हाला कळाले नाही, तुम्ही अपरोक्ष ज्ञानी आहात, आम्हाला क्षमा करावी म्हणून त्यांची माफी मागतात व अक्षोभ्यतीर्थाने त्यांना माफ करतात। तुम्हाला एक मुलगा आणखीन होईल असा आशीर्वाद देतात व तोच तुमचा वंश पुढे चालवेल असे सांगतात। व त्यानंतर श्रीमद अक्षोभ्यतीर्थ यांनी आपल्याला स्वप्न पडल्याप्रमाणे भगवंताच्या आज्ञेप्रमाणे धोंडोपंतांना आश्रम देऊन त्यांना जयतीर्थ असं नामकरण करतात। टीकाचार्यांनी आश्रम घेतल्यावर
अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये संचार करतात, अनेक प्रदेशांमध्ये संचार करून दिग्विजय करतात। तसेच अक्षतीर्थांचे जवळ मध्वाचार्यांनी केलेल्या अनेक ग्रंथांचा अभ्यासही ते करतात। त्यानंतर आपल्या गुरूंच्या अक्षोभ्य तीर्थांच्या आदेशाप्रमाणे मध्वाचार्यांच्या ग्रंथांना आपण टीका लिहावी असे सांगितल्याप्रमाणे त्यांचा आदेश ते स्वीकार करून त्याचे पालन करतात। मध्वाचार्यांच्या बहुतेक सर्व ग्रंथांना टीका टिप्पणी भाष्य लिहून त्यांनी टीकाचार्य श्रीमद जयतीर्थ हे टीकाचार्य म्हणून प्रसिद्ध झाले आहेत। अनेक ग्रंथांना टीका लिहिली आहे, समर्पक असणारी टीका लिहिल्या कारणास त्यांना टीकाचार्य असे नाव आले। बावीस वर्षे सर्वज्ञ पीठावर बसून धर्म साम्राज्यावर राज्य करून शेवटी कागिणी नदी तीरावरील मळखेड येथे त्यांच्या गुरूंच्या सन्निधानामध्ये सर्व काही ग्रंथांचं समर्पण त्यांनी केलेलं आहे। जयतीर्थांनी 22 अधिक ग्रंथांची रचना केली आहे, ते सर्व ग्रंथ मुद्रित आहेत, आज प्रकाशित आहेत। या सर्व ग्रंथांचं पाठप्रवचनही प्रचलित आहे। अनेक पंडितांना आपले स्वामी महाराज विद्यार्थ्यांना पाठ सांगून त्यांना तयार करतात व त्यांना सर्व काही शिकवून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना एक उपजीविका करून देतात। तर अशा प्रकारे अनेक विद्यार्थी लोक टीकाचार्यांचे ग्रंथ अध्ययन करतात। तत्वसंख्यान टीका, तत्वविवेक टीका, तत्वोद्योत टीका, विष्णुतत्वनिर्णय टीका, मायावाद खंडन टीका, प्रपंचमिथ्यात्मान खंडन टीका, उपाधि खंडन टीका, प्रमाण लक्षण टीका, कथा लक्षण टीका, कर्मनिर्णय टीका, तत्वप्रकाशिका, न्यायसुधा, न्याय विवरण टीका, षट प्रश्नोपनिषद भाष्य टीका, ईशावास्योपनिषद भाष्य टीका, ऋग्भाष्य टीका, गीता भाष्य प्रमेय दीपिका, गीता तात्पर्य न्याय प्रदीपिका हे त्यांचे प्रमुख ग्रंथ आहेत। तर याशिवाय स्वतंत्र ग्रंथ म्हणजे वादावली, प्रमाण पद्धती, पद्यमाला आणि शतापराध स्तोत्र आणि आध्यात्म तरंगिणी ह्या त्यांच्या कृती आहेत। असे अनेक ग्रंथांची रचना त्यांनी करून अक्षोभ्य तीर्थांना समर्पण केलेले आहे। त्यांच्या जीवनामध्ये अनेक असे काही घटनाही घडलेल्या आहेत की आश्चर्य वाटण्यासारख्या, अविस्मरणीय प्रसंग। एकदा येरगोळमध्ये टीकाचार्य गुहेमध्ये बसून टीका लिहित होते। त्या गुहेमध्ये पूर्वी शंख नावाचे ऋषी पूर्वी वास्तव्य करून होते, अजूनही ते शंखतीर्थही तिथे आहे। त्या शंख नावाच्या ऋषींच्या नावाने तीर्थही तिथे आहे सरोवर। या गुहेतच टीकाचार्य आपली प्रचंड ग्रंथसंपदा त्यांनी लिहिली आहे। जयतीर्थांनी बहुतेक कुठल्याही सुखाचे आकर्षण त्यांना नव्हते। त्यांचे शिष्य गावातील काही कर्मट ब्राह्मणांकडून काही जे मिळेल ते स्वीकार करून ते उदरनिर्वाह करत होते।
त्यांनी दिलेल्या भाकऱ्याच जयतीर्थांचा टीकाचार्यांचा आहार होता. यरगोळ गाव हे एक शूद्र नावाच्या राजाच्या अधिपत्याखाली होते. त्याने आपल्या प्रजेसाठी एक तलाव बांधला होता. दुर्दैवाने त्या तलावाला भेगा पडली होती. सर्व गावाचे सर्वजण तिथूनच पाणी घेऊन जात होते. राजाने हरेक प्रकारे ती भेग बुजवण्याचा भरपूर प्रयत्न केला. अनेक वेगवेगळे साधने उपयोग करून ते बुजवायचा प्रयत्न केला, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. एके दिवशी देवाने त्याला स्वप्नात येऊन सांगितले की त्या सरोवराजवळच एक गुहा आहे, तिथे एक श्रेष्ठ यती राहतात, त्यांना जाऊन तू या अडचणीचं समाधान विचार, ते अवश्य सांगतील, म्हणून सांगितलं भगवंत. काहीतरी मार्ग दाखवतील म्हणून विचार करून दुसऱ्या दिवशी स्वप्नाप्रमाणेच तो राजा टीकाचार्यांच्या जवळ जाऊन या शंकेचे समाधान विचारतो. तेव्हा टीकाचार्य म्हणतात, एक मुठभर माती देतात हातात घेऊन, ही माती त्या भेगेमध्ये घाल आणि बुजवण्यास सांगितले. त्याचप्रकारे माती घालून बाकीच्या सर्व गोष्टी तो करतो आणि तत्क्षणी ती भेग बुजवली जाते. चिरा सगळ्या नाहीसे होतात व पाणी वाहायचे थांबून जाते. आजही त्या डोंगराच्या पायथ्याशी तो तलाव आहे व त्या भागातील सर्व लोकांना पिण्याचा पाण्याचा पुरेपूर पुरवठा होतो. अशा प्रकारे जयतीर्थांनी यरगोळ या ठिकाणामध्ये असणाऱ्या शंखतीर्थाची पुन्हा एकदा त्याचं रक्षण करून त्या तिथील तिथल्या लोकांचा उद्धार त्यांनी केलेला आहे. व तिथेच टीकाचार्य यांनी महेश्वर लिंगाची प्रतिष्ठापना केली आहे आणि त्याच पर्वतावर आपल्या वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी श्री प्राणदेवाची प्रतिष्ठापना केली आहे व हनुमंतास साक्ष मानून आपल्या ग्रंथांची रचना टीकाचार्यांनी केलेली आहे. अशा प्रकारे टीकाचार्यांनी मध्वाचार्यांच्या अनेक ग्रंथांना टीका लिहून त्यांचे ग्रंथ सामान्य लोकांना समजेल अशा प्रकारे त्यांनी व्याख्या करून ठेवलेली आहे. अनेक यतिवरेण्य टीकाचार्यांचे स्तोत्र करतात. कितीतरी वेगवेगळ्या विद्वद्वरेण्यांनी टीकाचार्यांच्या टीकेला पुन्हा व्याख्यान केलेले आहे, टिप्पणी लिहिलेल्या आहेत. विजयेंद्र तीर्थही त्यांच्याबद्दल स्तोत्र करतात. यस्य वा कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जय योगींद्रम कामबाणच्छिदं सदा. ज्या टीकाचार्यांचे वाक्य म्हणजे कामधेनू असल्याप्रमाणे आहे, आपल्याला जे अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला घरी बसूनच मिळतात. अशा प्रकारचे त्यांचे वाक्य, त्यांचे शब्द मनापासून भक्तीने पठन केले तर सगळं काही आपल्याला मिळतं. श्री राघवेंद्र स्वामीजी म्हणतात, प्रत्यक्षरम प्रतिपदम अनेका कूतिगर्भिता प्रतिभाती सुधातापी ग्रंथालपत्वाय नोच्यते. प्रत्येक अक्षर प्रत्येक पद अनेक अर्थांनी गर्भित असणारं आहे. खूप सुंदर अशा अर्थांनी सजलेलं आहे. गूढार्थ आहे त्यामध्ये. अशा प्रकारच्या शोभणाऱ्या श्रीमन न्यायसुधेला कितीही स्तोत्र केलं तरी कमी आहे.
श्रीमद आचार्यांचे समर्पक असणारे योग्य आणि श्रेष्ठ असणारे विचार आपल्यापर्यंत त्यांच्या शब्दातून व्यवस्थितरित्या पोहोचवलेला आहे. ग्रंथाल्पत्वायन उच्यते, अत्यंत सगळ्या गोष्टी सांगत गेला तर पुस्तकच पुस्तकामध्ये ते सामावणार नाही, पुस्तकाच्या पलीकडं होईल. अल्प ग्रंथ असेल तर सामान्य लोकांना वाचण्याची बुद्धी होते, खूप मोठा ग्रंथ आहे बाबा आपल्याला वाचायला नको असं कुठंतरी वाटू नये. शिष्यांना आपल्याला अभ्यास करावा असा वाटण्यासाठी त्यांनी वाढवलेलं नाही, शिष्यबुद्धीला अनुसरून त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. तर अशा श्रेष्ठ असणाऱ्या श्रीमद जयतीर्थांना त्यांचं चरित्र किंवा त्यांच्याबद्दल सांगणं म्हणजे मूर्खपण आहे. केवळ वाक्शुद्ध्यर्थ दोन शब्द मी इथं सांगितले आहे, त्यामध्येही जर काही योग्य असेल तर ते आमच्या गुरुजींचे स्वामी महाराजांचे आहेत, जर काही चुका असतील तर ते आमच्या स्वतःचे आहेत म्हणून सांगून हे दोन शब्द गुरूंच्या अंतर्गत असणाऱ्या भगवंताला गुरुद्वारा अर्पण करीत आहे. गुरुमध्वांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिकर्ता तत्पूजा कर्म चाकिलं तथापि मत्कर्ता पूजा तत्प्रसादेन नान्यथा त्वद्भक्तिस्त्वत्फलं मह्यं तत्प्रसादः पुनः पुनः. कर्मण्यासु ह्रावेव विष्णोस्तृप्तिकरः सदा इदं ज्ञानं हरे पूजा हरेरेवोदितं सदा हरिधीनं च सर्वत्र इत्येवं न्यासो ह्रवः स्मृतः. गुरुमध्वान्तर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः.